इगतपुरी जगभरात थैमान घातलेल्या कोरोना जीवघेण्या आजाराने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे। त्यातच देशासह राज्यामध्येही या रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे। त्यामुळे केंद्र शासनाच्या आदेशानुसार देशात सगळीकडे 21 दिवसाचे लॉकडाऊन आणखी पुढे 30 एप्रिल पर्यंत आणि पुन्हा सुरक्षिततेसाठी 3 मे पर्यंत वाढवण्यात आले आहे। दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, त्यामुळे शासनाला खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला। परंतु या बंदमुळे येथील हातावर पोट भरणारे हातमजूर, गरीब, आदिवासी, कष्टकरी व मेटाकुटीला आले आहेत। या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्याच्या तहसीलदार सो अर्चना पांगिरे या स्वतःच्या जीवाची काळजी न करता रात्रंदिवस तालुक्यावर लक्ष ठेवून आहेत। या आदिवासी गरीब जनतेची तसेच बेघर नागरिकांची उपासमार होऊ नये याकरता संपूर्ण तालुक्यात खेडोपाडी तसेच शहरातील गरीब वस्त्यांमध्ये पिऊन एक हात मदतीचा या संकल्पेचा वसा घेऊन येथील अखिल पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्था इगतपुरी तालुका आणि प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ इगतपुरी तालुका यांच्या वतीने संपूर्ण तालुका व शहर पिंजून काढत भुकेलांना दररोज अन्नाचे वाटप करत आहेत। तसेच गरजूंना अत्यावश्यक किराणा मालाचे वाटप करण्यात येत आहे। याच अनुषंगाने आज दुपारी शहरातील अनेक ठिकाणच्या गरीब कुटुंबियांना अन्न वाटप करण्यात आले। या प्रसंगी येथील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून येत होते। या स्तुत्य उपक्रमासाठी इगतपुरी तालुक्याच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार माननीय सो अर्चना पांगिरे यांच्यासह अखिल पत्रकार कल्याण बहुदेव संस्थेचे तालुका अध्यक्ष तसेच प्रबंधमुळीचे विभागीय संपादक तसेच लक्ष महाराष्ट्राचे प्रतिनिधी किशोर देहाडे, तालुका उपाध्यक्ष सुमित बोधक, दैनिक सामनाचे पत्रकार शैलेश पुरोहित, अखिल पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे जिल्हाध्यक्ष त्र्यंबक जाधव, तालुका समन्वयक विशाल ठौके, पत्रकार उत्तम रावजे गायकर यांनी अन्नछत्रचे नियोजन केले, तर सचिन शिंदे, कमलेश शर्मा, धनंजय परदेशी, रोहन जगताप, नरेश गामने, वैभव कुंटकर, विष्णू डमाळे, शुभम चितळकर, नितीन चांदवडकर, आकाश शेलार यांनी मेहनत घेतली। प्रबंधभूमीसाठी किशोर देहाडे, इगतपुरी। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त